काय सुचेता काली येत आहे? काही पैसे बिशे भेटणार आहे का? बस पैसे घेशीस पाचचा. पैसे असले तर कुठे वापरायचे ते माहित पाहिजे ना. लोकांच्या मालमाड्याच नाही राहिल्या तर हे समितीचे पैसे कुठे कुठे पुरणार आहे? हो बाई तुला सांगायला बरं आहे, खरं आहे तुझं सांगणं हे खरं आहे, पण आपल्या घरचे कुठे ऐकते का? हो बाई त्याच्या मतानं सुद्या लागते. उलीस काही सांगितलं का हल्लेवानी अंगावर शिवून पडते. हो बरोबर आहे, आपल्या काही अधिकार आहे का? नाही आहे का? मजुरीच करायची निसती वावरात. स्वस्ते वाल्याचं ऐकलं तर काय होते, दोन पैसे आपलेच वाचते. वाचव बाई तू तुझेच पैसे. पैसे बिसे भेटल ना तर सांगतो मेले. चालू पाहिजे परत चाललो वेळ होऊन राहिला. अहो दोन शब्द कोणाचे ऐकले तर कोणाचं बिघडते का? हे झाडपत्तीच्या पाल्यानं वारं पिकले असते, दुकानं काय लागले असते एवढे. हे असंच आहे, ज्याचं करावं भलं तो म्हणते मायच खरं. जाऊ दे ना बाई जाऊ दे, आपण याचा उपयोग करू. चाल चल चल. आता आपल्याला गहू चणा विषयी माहिती सांगायची आहे. ते आता आपण कशी सांगायची? तर माग मीटिंग झाली होती ना सीआरपीची, तुम्हाला सांगितली असेल ना? हो सांगितली. सांगाल ना कशी होती माहिती यांना कळशे. आता आपल्याला सोयाबीन निघाल्यावर कोणी आता कोरडो चणा पेरते किंवा कोणाच्या घरी वलदाची सोय आहे तर कोणी गहू पेरत. तर मग ते गहू म्हणजे गहू आणि चणा पेराच्या आधी उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया कशी करायची, हे सगळी माहिती त्याच्यामध्ये सांगितली आहे मीटिंग मध्ये आमच्या सीआरपीच्या. आता ते सगळं एक 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 आपल्याला करायचं आहे. आणि कोण्या महिन्यामध्ये कोणत्या तारखेपर्यंत पेरू शकतो ते सगळी सगळी माहिती आता तुम्हाला या मीटिंग मध्ये आपण समजून घेणार आहे. बापू बाबा जोसना बाई लय दिवसानं आल्या, आतापर्यंत काही दिसल्याही नाही. पैसे गिशे काही भेटणार नाही, कशा काय आल्या? नाही हो बाई पैसे नाही आली, काम आहे थोडस विचारायचं. असं काम आहे? आज कुठून सूर्य उगवला का यांना? सांगतो ना बाई आता कुठून सूर्य उगवला तर काही नाही बाई, लय पराठी चुरडली लाल पडली, लय महागाच्या फवारण्या केल्या. मग माझ्या घरचा माणूस काय म्हणे, तू समिती आहे ना म्हणे, त्या समितीत थोडीशी जाऊन विचारपूस कर म्हणे आता काय काय फवाराच. मोठी सांगतो म्हणे समितीतलं फवारा समितीतलं फवारा म्हणून तिथून लिहून आण म्हणे काहीतरी, आणि ते औषधं फवारू म्हणे यंत जाग्यावर. म्हणून मी आज मीटिंगला आली का काहीतरी माहिती न्याव बाई इथून. हो बाई माय वावरात ती पराठी तशीच झाली लाल आली, आणि काय फवारे माराव काही समजतच नाही. का हो तू निमार्गी नाही फवारलं का ते औरत? नाही हो बाई निमार्गी नाही फवारलं, ते घरचे औषध आणत होते आणि तेच फवारत होते. कुठं बाई माणसं कुठं ऐकतेत का? त्याच्याच मनाने करते फवारे, औषध आणतेत ना फवारते. असं कसं ऐकत नाही मग? जेव्हा आपल्याला कपडे लत्ते घ्यायचे राहते तेव्हा कसं म्हणत आपल्याला, द्या ना कपडे घेऊन द्या ना कपडे घेऊन, मग फवारणी का आपल्या मनाची करत नाही? समजून सांगायचं. भाऊ बाई तू हे सगळं खरं आहे, पण पराठी लय लाल पडली ना. लाल म्हणजे मले सांग तू कशी लाल पडली पराठी? लाल म्हणजे? लाल म्हणजे कसं आहे, पूर्ण म्हणजे पानाच्या कडा लाल पडल्या का पूर्ण पान लाल पडलं का पूर्ण झाडच लाल पडलं? त्याच्यातलं काही मला समजत नाही बाई. लाल म्हणजे लाल? हो लाल म्हणजे फरक असते दोन, म्हणजे फरक म्हणजे कसा, जर पानाच्या कडा लाल झाल्या तर समजायचं का ते किडी म्हणजे ते नाही का पांढऱ्या माश्या, ते तुडतुडे ते हिरवे हिरवे तुडतुडे उडते, त्यानं जर झाल्या तर फक्त कडा लाल पडते. आणि जर खताची कमी झाली झाडा तर मग पूर्ण पान लाल पडते ना, झाड लाल पडत जाते. तेवढं काही मला समजत नाही बाई त्याच्यातलं. पाय बाई आपलंच काम ना आपलाच धंदा, आपल्यालाच माहित नाही म्हणून तर आपण मग राहिलो. हो बाई सुजाता तुनं सगळं सांगितलं ते तुझे बरोबर आहे, पण आता कसं करायचं? व आता थोडस सांग तू मले काय करायचं ते. बरं आहे बाई माई पराठीवर काही चुट्टा कुट्टा काही नाहीये, चांगली हिरवी हिरवी आहे. असं काय मारलं तुम्ही पराठी एवढी हिरवी गार पडली तुमची? अहो असं आहे बाई संस्थे आले सांगते ते तुम्हाला पटत नाही. अहो मग आता आम्हाला तर सांग असं काय फवारलं तर ते काही कसं आहे, आमची जसं जसं संस्थेला सांगितलं
तस तस आम्ही केलं म्हणजे कस खोल नांगरणी केली सापळा पिके लावले फेरोमेन ट्रॅप लावले चिकट सापळे लावले पक्षी थांबे लावले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 12-12 दिवसाच्या अंतरानं निमार्काची फवारणी केली आणि तरी पण मला थोडीशी पांढरी माशी दिसायला लागली तर मग व्हर्टिसिलियम नावाचं जे पावडर राहते ना त्याची फवारणी केली. व्हर्टिसिलियम काय वैवते व्हर्टिसिलियम हे नाही का व त्या दिवशी मी बोर्डावर लिहून राहिली होती तेव्हा तर तुला लक्ष नाही दिलं तू चालली नाही गेली ते व्हर्टिसिलियमची माहिती लिहून राहिली होती त्या दिवशी तेव्हा तुला त्याचं महत्व नाही समजलं आता आली का विचार आले काय होते व्हर्टिसिलियम आव ते नाही का एक जैविक कीडनाशक आहे ते आपल्या वावरात मावा तुडतुडे म्हणजे ते नाही का हिरवे पाखरं पांढऱ्या माश्या येते ना त्याच्यावर ते म्हणजे काय म्हणते त्याला ते कमी करते झाडावरचे आपल्यावाल्या म्हणून ते व्हर्टिसिलियम फवारलं तर पराठी चांगली राहते. सुजाता असं करत उद्या ज्योत्स्नाच्या वावरात जायचं आणि तिची पराठी पाहून घेज. बरं बाई उद्या असं करू आपण तुझ्या वावरात जाऊ आणि काय आहे ते पाहून घेऊ. बरं बाई उद्या आपण नाही का माझ्या वावरात जाऊ सकाळी मी आवाज देईन तुले चालतो उद्या माझ्या वावरात पाहून घेऊ आपण मग ते कशी पराठी आहे काय आहे. ए सुजाता काय करून राहिली सुजाता तू चालतो म्हणे तू चाल ना माझ्या वावरात येतो म्हणे ना काल पराठी पाहिली चाल ना. बरं 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 चाल थोडीशी पराठी पाहून घे कशी काय आहे तर सांग मला काय करायचं ते. बरं ठीक आहे ठीक आहे येतो येतो बस झाला तर एवढा कपडा पिऊन वाळू घालतो चाल 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 जाऊ आपण पाय ना बाई पाय ना कशी झाली पराठी पाय पाय कशी लाल लाल आली पराठी खरंच खरंच झाली बाई फारच दिसून राहिली पाय बाई पाय कशी लाल लाल पडून राहिली पराठी पाय किती लाल लाल पानं आली याचे. हो हे तर रशक किडीनं लाल पडलं हे बाय हे बंद भोवतालच्या अशा कशा कडा लाल 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 पडल्या हे माहित आहे का हे जे मावा तुडतुडे हिरवी आपल्या हिरवे तुडतुडे राहते पांढरी माशी हे अशी जर कीड आली ना तर त्यानं हे असे लाल लाल पडते ह्याच्या मागून पशी अशी कीड राहते हे अशी कीड असते आणि ह्याला जर खताची कमी झाली असती तर पूर्ण लाल पडलं असतं पान पूर्ण पराठी वाढली असती पण हे त्या खताच्या कमीने नाही आहे तर हे रशरश किडीनं असं लाल लाल पडलं आहे. तू याला निमर्काची फवारणी नाही केली का केली होती एक वेळा फक्त एक वेळा हो एक वेळा नाही दर 12-12 दिवसानं जर फवारणी केली असती ना तर हे असं लाल नसतं पडलं. आता बाय हे झालं तर झालं पण आता काय करायचं याच्यावर ते मी काल सांगितलं ना व्हर्टिसिलियम नावाचं औषध जैविक कीडनाशक जे पावडर आहे ते याच्यावर फवारायचं. व्हर्टिसिलियम काय ते व्हर्टिसिलियम जैविक कीडनाशक आहे आता रासायनिक आपण फवारतो तर त्यानं मित्र किडी मरते आणि खर्चही जास्त लागते विकत आणलं तर पण आता हे जे आहे व्हर्टिसिलियम हे स्वस्त आहे आणि हे जैविक आहे यानं आपल्या वावरातले मित्र कीड मरत नाही आणि आपल्या या पराठीला फायदाच फायदा होते. कसं फवारा लागते ते आठे का चाल आता तू नाही का हे सगळं दाखवासाठी तुला मावावरातच घेऊन जातो चल मावावरात जाऊन आणि ते कसं फवारते आज नाही अनायसे मावावरात फवाराय आहे तुला दाखवून देतो कसं फवारते ते आणि माझी पराठी पाहून घे कशी हिरवी हिरवी गार आहे तर चाल मग. पाय माय पराठी ऐका नाही खरंच आहे हिरवी हिरवी गार आहे पराठी मी तेच तर मारलं म्हणून तर हिरवी हिरवी गार पाय कशी हिरवी हिरवी आहे का नाही पाय हे झाड पाय ते बाय हे झाड पाय है कशी हिरवी हिरवी झाड आहे छान आहे का नाही पाय हे झाड पाय दिसते तुला एखादं तरी पान लाल लाल झालेलं हे पाय हे व्हर्टिसिलियम मारलं म्हणून हे एवढं चांगलं पराठी आहे. खरंच आहे हो हिरवी हिरवी गार पराठी आहे काय केलं याच्यासाठी काय केलं म्हणजे दर 12-12 दिवसानं निमार फवारलं आणि लयच पांढरी माशी दिसायला लागली तेव्हा मग मी व्हर्टिसिलियम फवारलं. व्हर्टिसिलियम कसं फवारलं कसं फवारलं आता चाल तू फवारलं कसं ते दाखवून देतो अनायशी मला फवारायचं स्वतः आता चाल आता मी तिथं पंप आहे तुला कसं फवारायचं आहे ते फवारलं ते दाखवून देतो चल मग कसं फवारायचं सांगतो तुले. हे आहे व्हर्टिसिलियम आणि हे आहे बिनेरिया. आता हे व्हर्टिसिलियम आपण जास्तीत जास्त पराठीवर वापरत असतो हा तर या आता हे कसं फवारायचं तर एका पंपाले म्हणजे 15 लिटर पाण्याले 40 ग्रॅम
40 ग्राम म्हणजे आपली मच्छीची डबी राहते ना त्याच्या डब्बीच्या झाकणानं दोन झाकणं घ्यायचे, नाही तर मग ह्या झाकण जर आहे ना तर अंदाजे आपण ह्या झाकणात दीड झाकण टाकलं तर झालं 40 ग्राम. यानं चुरडा विरडा नाही येत का पराठीवर? मग चुरडा नाही, चुरडा काय नाही येते, चुरडा तुडतुडे पांढरी माशी मावा अशा ज्या रसशोषक किडी आहे त्यांना येते. आणि हे पावडर त्याच्या अंग म्हणजे त्या किडीसाठीच आहे, त्या किडीवर बुरशी चढते यानं आणि मग ते आपोआपच मरते. ते काही विषारी आहे का? नाही नाही हे विषारी नाही आहे, हे पूर्ण म्हणजे जैविक कीडनाशक आहे. यानं म्हणजे आपले मित्र किडी नाही मरत, आपले हे जे रसशोषण करणारे किडी आहे ना ह्या मरते. हे होय बिवेरिया. आता हे कायच्यासाठी? हे जसं आपण हे व्हर्टिसिलियम आहे की नाही हे रसशोषक किडीसाठी वापरतो, तसंच हे आहे की नाही पराठीवर येणाऱ्या अळ्यासाठी वापरतो. पराठीवर कुठे अळ्या राहते जास्त? पराठीवर नाही राहत अळ्या, आपण जर आपल्याला वाटलंच थोड्या थोड्या तर आपण याने जर फवारलं तर ते आटोक्यात राहते. पण आपल्यावर तूर राहते, सोयाबीन राहते, चणा राहते, तर त्याच्यासाठी एकदम चांगलं आहे. हे जर फवारलं ना तर त्याच्यावरच्या ज्या अळ्या आहे की नाही त्याच्यावर बुरशी येते आणि ते आपोआप मरते. आणि हे तसंच विषारी नाही आहे, हे जैविकच कीटनाशक आहे. जसं व्हर्टिसिलियम विषारी नाही ना तसं हे विषारी नाही आहे, हे पण जैविकच कीटनाशक आहे. याचं प्रमाण किती? याचं प्रमाण तसंच व्हर्टिसिलियम सारखंच आहे. हे पण एका पंपाले 40 ग्राम घ्यायचं. आणि हे कसं फवारायचं? हे जर आपण ढगाळ वातावरण राहते ना तेव्हा दिवसभरही फवारू शकतो, पण जेव्हा ऊन राहते तर ऊनीत नाही फवारायचं, संध्याकाळचं फवारलं ना तर याचा चांगला परिणाम दिसते. आता मला नाहीतरी व्हर्टिसिलियम फवारायचंच होतं तर मग आता मी कसं फवारतो ते पाय, किती प्रमाण टाकतो आणि ते कसं फवारतो तर तू पाय, म्हणजे तू पण तसंच फवारजो. हो ठीक आहे बाई, सांग मग आता. हे बाई हे वय व्हर्टिसिलियम हा 1 लिटर पाणी आणि आपण पंपा टाकलं 14 लिटर पाणी, म्हणजे आपण 1 लिटर पाण्यामध्ये आता हे 40 ग्राम व्हर्टिसिलियम पावडर मिसळून घेऊ. आता हे झालं 20 ग्राम आणि अजून 20 ग्राम म्हणजे अंदाजे आपण हे 40 ग्राम झालं म्हणून समजायचं. हा 40 ग्राम आणि हे चांगलं असं मिसळून घ्यायचं. हे आता नाही मिसळलं तरी चालते, हे जैविक खाय, या विषारी काही हाय नाही, यांना काही फरक पडत नाही जास्त आपल्याला. अजून याच्यात दुसरं काही टाका लागते का? दुसरं म्हणजे दुसरं औषध? नाही, औषध म्हणजे फक्त निमास्त्र ब्रह्मास्त्र आणि बिवेरिया हेच याच्यात फवारू शकतो, रासायनिक कीटकनाशक याच्यात फवारायचं नाही. आणि विशेष म्हणजे हे पेट्रोल पंपांना नाही फवारायचं, हे फक्त आपल्या साध्या पंपानंच फवारायचं. आणि याची फवारणी शक्यतो आपण संध्याकाळचीच करायची, म्हणजे हे फवारणी संध्याकाळची केली तर चांगला परिणाम दिसते. हा ढगाळ वातावरण असलं तर दिवसभर फवारू शकतो, म्हणजे याच्यातले जीवाणू मरत नाही. आता हे आहे का नाही, हे एवढं पाणी असं याच्यात मस्त गळून टाकायचं आणि पूर्ण पंप चांगला ढवळून घ्यायचा. पूर्ण पंप झाकण्याचं लावून घ्यायचं. हे कसं असं बारीक नोजल पाहिजे, असं हे कसं असं बारीक असं फवार पडते, असं बारीक पाहिजे, असं बारीक म्हणजे अशी मोठी धार नाही पडली पाहिजे, म्हणजे बारीक बारीक यानं चांगले पराठी हे होते, गोली होते चांगली आणि व औषधे वाया नाही जात. कसं बारीक 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 चांगलं फवार आहे. हे बाई याले असं आहे ना पानाच्या खालून फवारायचं, कारण हे जे रसशोषक किडी आहे ना त्या पानाच्या खालून राहते असं, तर ह्या पानाच्या खालून मारला का हे किड मरून जाते. असं मारायचं पानाच्या खालून मारायचं असं. पण तुये वालं सगळं बरोबर आहे बाई, पण पटलं मले, पण ह्या रोजदाराचं कसं व संध्याकाळचं फवारायचं म्हणतं तर रोजदार कसा मग? आता पाय वावर आपलं पराठी आपली, आपली पराठी खराब होऊन राहिली तर नाही रोजदार भेटलं तर खराब होऊ द्यायची का? मग आपण ना आपला माणूस फवारत नसं तर कधी कधी आपल्याला फवारता येते, मग आपण फवाराचं. बरं बाई सगळं तुझे बरोबर आहे, माणसानं जर नाही फवारलं तर मी स्वतः पाठीवर त्यासारखा डब्बा घेईन ना मी फवारी. अहो हे आपल्या गावात भेटते का? नाही हे आपल्या गावात नाही भेटत, हे आपल्या कृषी खात्यात भेटते. नाही तर मग आपली संस्थेवाली आहे ना, तर आपल्या संस्थेवाल्याला जर आपण सांगितलं तर आपल्याला आणून देते. हो का? हो
बरं बाई, मग तू फवारते वाला आता. आता मी संस्थेवाल्याकडून मागवीन मागीन आणि मायावाल्या वावरात फवारी. ठीक आहे, चल मग तू जा, मी एवढं फवारतो आणि येतो.